प्रामुख्याने कुकडी प्रकल्प, त्यानंतर 15 डबा प्रकल्प आणि 70 उपबंधारे याचं व्यवस्थापनाचं सगळं आपले काम आहे. आजच जर कुकडी प्रकल्पाचा पाणी साठा बघितला तर आज प्रकल्पामध्ये 5.58 TMCD फक्त 19% पाणी साठा आहे. आणि कुकडी प्रकल्पाचे पिंपळगाव जोगा, त्याच्यानंतर कुकडी डावा कालवा, टेंबे उजवा कालवा, लीना शाखा कालवा या आवर्तनं सुरू आहे. आपल्या सूचनेनुसार सर आपण कुकडी डावा कालव्याच्या आवर्तनाच्या वेळेला माणिकडोहचा म्हणजे जुन्नर शहर आणि परिसराचा पाणी पुरवठ्याचा विचार करून आपण 1 TMCD पाणी ठेवण्याची सूचना कालवा सल्लागार समितीमध्ये केली होती. त्यानुसार आपण 1 TMCD पाणी ठेवून तो माणिकडोहमधला डिस्चार्ज बंद केला. आणि आता कुकडी डावा कालव्याचं आवर्तन जे आहे ते शेवटच्या टप्प्यात म्हणजे पारनेर आणि जुन्नरचं पुढचे 2 दिवस चालणार आहे. त्यानंतर ते आवर्तन सुद्धा बंद आहे. इतर आवर्तन सर जी आपण कालवा सल्लागारमध्ये ठरवलं त्याच्या शेड्यूलनुसार चालू आहे. या व्यतिरिक्त लपा प्रकल्पामध्ये आज 15% साठा आहे. साधारण 80 MCM पाणी आपल्याकडे 9 लपा प्रकल्प आहे जिल्हा तालुक्यात, त्याच्यामध्ये सुद्धा आता फक्त 15% पाणी साठा आहे. म्हणजे आता जवळजवळ आपल्याला पिण्यासाठी वापर. यानंतर डिव्हिजनकडे जी दुरुस्तीची कामं आहेत ही मागे आपण आपल्या माध्यमातून टिंबे डावा कालवा दुरुस्तीचं एक महत्त्वाचं काम आपण हाती घेणार आहोत. त्याच्यासाठी 27 कोटी रुपयाची आपल्याला प्रोव्हिजन आहे. त्याची निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. आणि इतरही म्हणजे आपल्या सूचनेनुसार किंवा आपल्या आवश्यकतेनुसार आणि सूचनेनुसार ज्या ज्या कामं आपण छोटी दुरुस्तीची आहेत ती वेळची वेळी हाती घेत असतात. या व्यतिरिक्त आपल्याकडे यशवंतराव चव्हाण स्मारकाचं असल्याचं म्हणजे पायाभूत विकास योजनांचं काम सुरू आहे. त्या कामासाठी आपल्याला 5 कोटी रुपये आपल्या माध्यमातून मंजूर झाले आहेत. आणि त्या 5 कोटी रुपयामधून आपण रस्त्याचं काम आपण रस्त्याचं उद्घाटन केलं आहे. भूमिपूजन, हां भूमिपूजन सर केलं आहे. आता ते पर्यटन धोरण जलसंपदा ठरवलं होतं, ठरलं का नाही? तर ते 2019 त्या पर्यटन धोरणाबाबत 3 GR आले होते. परंतु त्या GR बऱ्याचशा म्हणजे जाचकाठी होते की ज्यामुळं पर्यटनाला आपल्याला अडचणी येत होत्या. त्याच्यात आपली जी सूचना होती ती अंतामध्ये आमच्याकडे ऑफिस म्हणजे जलसंपदा विभागामध्ये सिनियर ऑफिसर लेवल म्हणजे चीफ इंजिनियर्स कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये आपण जे सूचना केल्या होत्या त्याच्यानुसार रिवाईज ड्राफ्ट GR तयार केलेला आहे आणि तो GR आता मंजुरीच्या स्टेजला शासन धरणात जो गाळ काढायचा आहे तिथं अमुक अमुक क्षेत्राच्या खाली असं तर गाळ काढायला हरकत नाही, असं आहे नाही? सर आपण लपा प्रकल्प आणि मध्यम प्रकल्पामध्ये गाळ काढण्याबाबत शासनाचं धोरण आहे. परंतु मेजर डॅममधून जो गाळ काढायचा आहे त्याबाबत आता शासनाचं धोरण नाही आहे. तर शासनाने 5 धरणं म्हणजे उजनी मुळा आमचे 5 प्रकल्प तर प्रायोगिक तत्वावर केलं आहे. काय गाळ काढायचं? गाळ काढण्यासाठी जे प्रक्रिया करण्यात आणि त्या प्रक्रियेमध्ये काय रिस्पॉन्स होतो किंवा त्याच्यामध्ये काय अडचणी येतात त्या आधारावर इतर मेजर प्रकल्प. आता चिंच काढायला काय प्रॉब्लेम नाही, ते रोहिओ अंतर्गत काम करू शकतो. रोहिओच्या मीटिंगला तुम्हाला आता आमंत्रण होतं का? आमचे डेप्युटी कोण अरे उपकार्यकारी अभियंत होते आता मला देऊनच गेले का? होते का? होते पूर्ण वेळ नव्हते ना? नाही सर मला आता नाही नोट देऊन गेले. उशिरा आले, उशिरा आले, उशिरा आले नोट घेतले तुमच्या हातात? नाही नाही 11 वाजता पहिल्या मीटिंगपासून होते आणि आता ही मीटिंग सुरू झाल्यावर थांबली. आम्हाला ते रोहिओ अंतर्गत गाळ काढण्यासाठी काय काय करावं लागेल तुम्ही तहसीलदार व्हिडिओ साहेब एकमेकाशी कॉन्टॅक्ट करा. येस. आणि जरा काय होतं तुमचं बघा एखाद्या 15 दिवसात. येस. कारण मजूर आहेत, त्यांना काम करण्याची इच्छा आहे. त्याच्यामध्ये आपण धरणांची स्वच्छता सुद्धा घेऊ, डॅम टॉपचे सुद्धा क्लिन करून घेते. बरेचसे MI कंपनीज असे स्वच्छता करणे जे स्टेजला आले ते गाळ काढायचे. आता हे 5 प्रायोगिक तत्वर आहे, त्याच्यामध्ये आपल्या एखादं धरण आहे? नाही, जुना GR आहे, 3 वर्षापासून चालू आहे तो 5 धरण. येस. आता आपण मंत्री मोदींना सांगितलं होतं की आपले धरणं ॲट सोर्स आहे, त्यामुळे इथं काही गौ खरीद नाही, तर आमच्या ॲट सोर्सला वेगळं परमिशन काढा. तर आपण येडगावचं पहिल्या टप्प्यापर्यंत
मानिलो मध्ये जेवढं गेले आम्ही काय केलं सर यावर्षी आपल्याकडे जी पाच धरणं म्हणजे आपल्याकडे चार धरणं सगळ्यांचं आमच्याकडे एक मेरी नावाची संस्था आहे तिच्याकडून आपण गाळ सर्वेक्षण करू आणि त्याच्या पाणीसाठी नेमके किती कमी झाले म्हणजे लिडार सर्वे करू आज आपल्याकडे रिपोर्ट आता जस्ट मी आता आमच्या मागत आहे त्याच्यामध्ये आपण आढावा घेऊन प्रत्येक धरणामध्ये नेमकी म्हणजे त्याची क्षमता किती कमी झाली आणि ते आपण ॲड करून तसं सुधारित करू शकतो. पुढचा पावसाळा येऊनपर्यंत जुन्नर तालुक्याला पाणी पुरेल ना सर? आता आपल्याकडे जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक धरणामध्ये आवश्यकतेनुसार म्हणजे आपण मागेतून पाहिले की कुळगाव धरणाच्या डेडमधून दरवेळेला पाणी काढले जाते पण यावेळेला आपले मागच्या कालवा सल्लागार आणि त्याच्या मागच्या कालवा सल्लागारमध्ये आपण ठाम भूमिका घेतल्यामुळे यावर्षी आपण एक थेंबसुद्धा पाणी कुळगाव धरणाच्या स्टॉकमधून काढलेलं आहे तशी आपली यावर्षी अचीवमेंट. काही लोक असे म्हणतात की अतिरिक्त अनावश्यक पाणी खूप खाली चालले असं काय का सर? आपण तुकडी डावा कालव्याचं 4,188 MCM 4.18 MCM पाणी वर्धन कालवा सल्लागार समितीमध्ये ठरवलं होतं. आज अखेर 3,892 MCM पाणी वापर झालेलं आहे. 200 MCM मध्ये उरलेलं आवडत नाही. आपण जे 4.18 MCM पाणी ठरवलं होतं त्याच्यानुसारच आपलं नियोजन पाहिजे. आपण कुठल्याच धरणातून आपण जे काही ठरलेलं आहे कालवा सल्लागार समितीमध्ये त्यानुसार आपण कार्यवाही करतो. ठीक आहे, नेक्स्ट व्यवहार. थँक्यू सर. आता गुळगावचं किटी तयार झालेलं आहे, दोन टप्पे टाकलेले आता आवर्तन सुद्धा संपलेलं आहे. माझं म्हणणं काय होतं की आवर्तन संपण्याच्या वेळेला ते पाणी थोडं थोडं कमी होत आहे ना, त्याद्वारे टप्पे टाकून किटी वर भरून घ्यायला पाहिजे होतं ना? का नाही टाकले? उद्या बसणार सर. पाणी बंद झालं ना? कसं उद्या बसून घेणार? उद्या काय? उद्या बसवणार आहेत गेट. ते पाणी बंद झालं ना? पाणी असताना बसवलं तर ते पाणी हाईट वाढते. ते नाही म्हणत आता पाणी जेव्हा बंद होणार त्याचे तर डेट्स घेतले आणि त्याच्यावर डाके टाकले तर धरण ते पूर्ण भरून राहील ना? त्यांना सांगितले उद्या ते आणि आता डाके टाकल्यानंतर जे पाणी साठणार साहेब ही सगळी जुन्नरची गाणी सगळी आता त्याच्यासाठी 22 तारखेला आजी दादा येणार आहे आणि त्यांच्याकडं या नगरीचे नगराध्यक्ष इन्स्टिट्यूट प्लांट व्हावं मागणी करणार. ठीक आहे, पण माझं काय म्हणतो तर आता जे पाणी थोडं थोडं कमी होत आहे ना त्याच वेळेला टाके टाकल्यास किटी पत्र भरून घेत असतं. हा आता तसं ते लक्ष ठेवून सगळ्यात बंद राहणार. आता आपण जुन्नरला पण जे पाणी सोडणार आहे त्याचे डेट्स तुम्ही कोऑर्डिनेट करा आणि त्याच्यानुसार कधी डाके टाकायचे कधी काढायचे जेणेकरून ते बंदर पूर्ण क्षमतेने भरले राहतील असं प्लॅनिंग करा. चांगली गोष्ट आहे. पुढचा विभाग घ्या. छोटेपाट बंदर खानगावचे किती तर काय आणले दुरुस्ती तर आपण यावर घेतले मागील 3 वर्षात एकूण 53 कामं होती त्यातली 28 कामं पूर्ण झालेली आहेत. 7 कामं आता सध्या चालू आहेत आणि 15 कामं चालू व्हायची राहिलेली आहेत. आणि 2018 नंतर मापदंड सुधारलेला नाही आहे. आर्थिक मापदंड ते सुधारण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यानंतर काय असेल मागणीनुसार अंदाजपत्रक तयार होतं. नवीन साईट्स किंवा नवीन बंधारे आणि आपले 60 सर्वे झालेले आहेत. त्यातले मापदंडात बसणारे फार थोडे किती 10-12 एस्टिमेट आहे. ते मंजूर नाही त्या तर मापदंड 2018 नंतर आर्थिक मापदंड सुधारलेले नाहीत ना. आणखीन 12 निकषच बसतात ते केले नाहीत अंदाज तर नाही केलेले पैसे अंतिम टप्प्यात आहे ते प्रोसिडिंग मध्ये आणि रिटायर झाले. तालुक्यातले इरिगेशनचे सगळे कामं संपणार तेव्हा ते रिटायर होणार. नेक्स्ट ओपचे कोतूर ते पाकिस्तान आढावा जाऊन द्या. बिबट सफरी बाबतीत काही काही पाकिस्तान प्रवेश झाले ते आपलं साईट आपण सगळे बघितलं त्यानंतर सर त्याचा आपण
स्वॅट म्हणजे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेस हे केले. आणि आता एक बैठक झाल्यानंतर एक हे होईल सर फायनल होईल. कुठल्या कुठल्या साईट्स पाहिल्या आपण? कोरण बघितले, त्यानंतर आंबेगाव आणि उंचपूर. नारायणगडची होती ती? नारायणगडची आहे सर, पण ती जवळजवळ कॅन्सल झाली. कशामुळं? रेल्वे वगैरे. रेल्वे आधी त्यामुळे वेळ लागेल. आता कार्यक्रम काय आहे ते सांगा सर. 22 तारखेला काय आहे कार्यक्रम? हो, आपलं ते प्रेझेंटेशन ते आपलं ते हॉस्पिटलचं उद्घाटन. हॉस्पिटलमध्ये काय काय आहे? ते आता शिंदेसाहेब म्हणून आहे सर प्रोग्राम. जागा फायनल कुठली होईल? फायनल आंबेगावांचं आहे. तुम्ही नंतर पाहिलेली आमदार साहेब नंतर पाहिलेली? हां. ते नंतर घेऊ.